इगतपुरी तालुक्यातील तळोशी गावातील गट नंबर 169 मध्ये जागा मालकाच्या मुजुरीमुळे 1300 लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वंचित राहावे लागते। गेल्या 2 महिन्यांपासून इगतपुरी तालुक्यातील मुंबई हायवेपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेले गाव तळोशी या गावात पिण्याच्या पाण्यासाठी गावकरी महिलांना 1000 लिटर पायी जाऊन तारेवरची कसरत करावी लागते। या गावात पिण्याच्या पाण्यासाठी 1992 साली गावातील नागरिकांची सोय व्हावी म्हणून गुंजाळ यांचे पूर्वज यांनी गावात मोठी टाकी ग्रामपंचायत ठराव करून बांधण्यात आली। मात्र गुंजाळ यांचे नातेवाईक शरद गुंजाळ, दीपक गुंजाळ, बबन गुंजाळ, सागर गुंजाळ, विनायक गुंजाळ यांनी गावातील पाईपलाईन तोडून टाकल्याने गावकऱ्यांच्या आतोनात हाल झाले होते। याचविषयी गावकऱ्यांनी संबंधित तहसीलदार इगतपुरी पोलीस प्रशासन यांच्याकडे अनेक वेळा तक्रार करून त्यांचा पाण्याचा प्रश्न सुटेना यावेळी गावकऱ्यांनी आपले मत मांडले आहे। यावेळी नीता शेळके ग्रामपंचायत सदस्य जिजाबाई गुंजाळ, कविता गुंजाळ, भाग्यश्री गुंजाळ, ग्रामपंचायत शिपाई बाळू गीते, सरपंच बच्चू गिरी, उपसरपंच जितेंद्र डोळस, वनिता गीते, पोपट भडांगे आदींसह गावकरी उपस्थित होते। माझं नाव नीता नवनाथ शेळके, मी ग्रामपंचायतीची सदस्य आहे। आमच्या गावाला पाणी पुरवठा नाही तर या लोकांनी यांच्या मालकी जागा असूनही गावाला पाणी दिली नाही, ते काय करायचं? ते शेजारी आहे ना, जिरं टाकी आहे ना, ते लोक नाही देऊन राहिले। त्यांचं काय म्हणणं? त्यांचं म्हणणं आहे का आमच्या मालकी ते किती दिवस झालं पाणी? आता 15 महिना होऊन गेला पाणी नाही। या संदर्भात तुम्ही काही ग्रामपंचायतीमध्ये ठराव पास केला होता? हो, मी बाया माझ्याकडे यायच्या ना, तर मी बायाला बोलले मीटिंग घेऊ आपण, काय सांगतात काय नाही विचारू, मग पुढचं पाऊल उचलायचं। या संदर्भात आपण तहसीलदारला याची काही कल्पना दिली होती का? नाही दिली होती वाटतं, पण मग बाया जात होत्या तिथं मोर्चा घेऊन, तर इथं ग्रामसेवक म्हणला का नका जाऊ, इथं मिटू आपण। मिटलं का तसं ते? नाही मिटेल, आता सध्या पाणी येते थोडं, पण मग अजून एवढं भरपूर बायाला पाणी येत नाही। हा, कालच्या धरूनच यावं लागलं, ते बी भरपूर नाही। बाळू नव्हते तिथे शिपाई, मी 2030 वर्ष झालं, 30 वर्ष झालं मी कामाला आहे, तर आम्हाला पाण्याचा परिसर असा येतो का बरं झाडानाडी येतात, ते म्हणा आता पाईपलाईन केले तर आम्ही डबल पाईपलाईन करू। आमचं म्हणणं कसं आहे, जे गावात 2 दिवसांना पाणी जातं तसंच त्यांना पाणी गेलं पाहिजे। आम्ही 1-1.5 कोर्टात गेलो, साहेबांना गेलो, भरपूर अर्ज दिले, दखल काही येत नाही, याचा पर्याय कोणता निर्णय द्यायला पाहिजे? तुम्ही भरपूर अर्ज कोणाकडे दिले आणि दखल कोण नाही? पोलिसा कोण समजा तहसीलदार घेत नाही, पोलिस घेत नाही, दखल घेतच नाही, आणि याच्यात समजा कोणी कमी जास्त झालं तर याला जबाबदार कोण? पाण्याला म्हणजे एवढा अडथळा येतोय का बबन फंदू म्हणतात का बा आमची जागा आहे आम्ही घेऊन द्यायला नाही, ते दम देतात, दम देतात, मग इतर लोक पाण्याचं पुण्य करतात, हे पाप करतात। आज बायांना कामाधंद्याचे असून येणे डॉक्टर पाणी दोन महिने झालं पाणी नाही लोकांना, तर आता चालू केलं तर आम्ही जशी बी आणून तो परत लावला त्यांनी का बा येणे असा तरत नाही देऊ, मग इतर लोकांनी त्याच्या आजोपर्यंत एरी दिल्या, मग त्यांनी बोलले असते, मग लोकांनी पाणी प्यायचं कोडून का ते दम देतात, पोलीस काही रिक्षा घेत नाही, साहेबांकडे गेलं तरी कागदपत्र देऊन दखल घेत नाही, तुम्ही चला म्हणा आम्ही येतच नाही, उद्या काही कमी जास्त झालं मरून बिरून गेलं एखाद्या झगड्यामध्ये मग कोणा काय करायचं म्हणून, तर आमचं म्हणणं असं का आम्हाला पाणी दिली पाहिजे का दखल घ्यावा बाबा, माझी एवढी विनंती आहे। मी वनिता गणपत घेते, माझे एक प्रॉब्लेम आहे का गावासाठी पाणी पुरवठा पाहिजे, आणि लाईन करू नाही दिली पण त्यांनी परत फोडून टाकली, आणि आम्ही ॲक्शन घेतला तर पोलीस कंप्लेंट काही झाली ना, हे काही बोलले नाही त्यांनी, काही परत आम्हाला ॲक्शन दिलंच नाही, आले पण नाही, बघितलं नाही, मग याचं आम्ही आता असं कारवाई करू राहिलो का ते परत पुढं आहे म्हणतात, मेन लाईन आम्ही देणार नाही तिला, मेन लाईनच आम्हाला द्यायचं नाही त्यांना, आम्ही जसं गावाला पुरवतो ना असंच आम्हाला पुरवायला पाहिजे, त्यांना पुरवायचं। 10,000 मीटर जाऊन पाणी कसं आणणार आहे बाई, इथल्या इकडच्या गावातल्या बाया एवढ्या लांब येऊन 2-2 मिनिटांनी पाणी आणते, त्यांना इथपर्यंत येता पण येत नाही, काय करणार आहे? एक खेप मला 1 तास लागत होती काम करायला, घरी यावं पाणी आम्ही काम करायचं का पाणी आता पाऊस सरपंच, अरे ते आमचं असंच म्हणणं आहे का हे बाय माझं पाणी हमी जास्त चालू पाहिजे, पण शेतकरी काय म्हणतो आम्ही पाईपलाईन काढून परत पाईप तोडले, पाईप तोडून परत पाईपलाईन दुसरी केली,
तर ते आता आमचं काय बेत आहे का परत नाही लाईन टाकायची आहे तिथे आणि एक एक नळी असेल प्रत्येकाने डबल नाही डबल नळ कोणाला ती असेल नाही पण नेमकं प्रश्न कशामुळे बोला पाणी गावाला पाणी का भेट गावाला कमी पडतं इकडे कशामुळे कमी पडतंय ते आता तिकडे जायचं नळ घेतलं इकडे पाणी कमीच पडणार नाही कोणी नळ जास्त घेतले काय नेमकं बबन फंदू आणि तात्या पाटील ग्रामपंचायत काहीतरी निर्णय घेतला असेल याच्यामध्ये हा निर्णय घेतला पण ते आता निर्णय सगळ्या ग्रामपंचायत घेतलं पण आता ते ऐकणार आहे आता काय करायचं तुम्हाला पिण्याचं पाणी भेटतंय का आता आता खाली दोन दिवस झालं पाणी चालू गेल्या किती एक महिना झाला पाणी बंद आहे मग तुम्हाला कुठल्या समस्याचा सामोरा करावा लागला आता समस्याचं काही आम्ही ते गरम पैशात हे करून परत दुसरी पाईपलाईन टाकली आम्ही त्याच्यावर पाणी चालवलंय आता ते पाईपलाईन 50 पाईप फोडून टाकली तिथून काहीतरी 2-4 मैल बाहेर पाणी लागलं या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रशासनाच्या वतीने सुटेल का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे तुम्ही बघत आहात जनमत मराठी जबाबदारी न्याय हक्काची